धारावीमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. 16 तारखेच्या मोर्चा संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार ते पाहावं लागणार आहे. 16 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे ठाकरे गटाकडून. धारावी पुनर्विकास जे केलं जाते त्याविरोधात हा मोर्चा निघणार आहे. त्याला परवानगी पोलिसांनी नाकारल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. दरम्यान आता ठाकरे गटाच्या या बैठकीला सुरुवात झाल्याचं कळत आहे आणि 16 तारखेच्या मोर्चा संदर्भात या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती समोर येते. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यासाठी उपस्थित असल्याचंही कळत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि 16 तारखेचा हा जो मोर्चा आहे ठाकरे गटाचा तो नेमका कशा पद्धतीचा असेल आणि पोलिसांनी जेव्हा परवानगी नाकारलेली आहे त्यानंतर सुद्धा हा मोर्चा काढला जाणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान बैठकीला सुरुवात झाली आहे आणि मुख्य म्हणजे धारावीच्या प्रश्नासाठी धारावीमध्ये जो पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी धारावीमध्येच ठाकरे गटाची ही बैठक होती आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे फोनलाईनवर आपल्यासोबत सोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल, धारावीमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? बरं, धारावीमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. धारावी धडक मोर्चा जो असणार आहे ठाकरे गटाकडून हा उद्या म्हणजेच 16 डिसेंबरला शनिवारी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोर्चा संदर्भात रणनीती ही ठाकरे गटाकडून या ठिकाणी आखण्यात येते. एकूणच यामध्ये धारावीकरांचे मूलभूत प्रश्न असतील ते मांडले जातील. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये धारावीकरांना छोटी घरं मिळतात, त्याचबरोबर त्यांना 500 स्क्वेअर फूट पर्यंतचे घरं मिळावी आणि धारावीकरांचा जो काही स्थलांतराचा मुद्दा आहे तो धारावीतच असला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठाकरे गटाकडून सुद्धा होते आणि धारावीकरांच्या पाठीशी आता ठाकरेगड ठाम उभा आहे या ठिकाणी. मात्र या मोर्चामध्ये किती जणांनी सहभागी व्हावं, कशा प्रकारे सहभाग नोंदवला पाहिजे, धारावीकरांनी आपली दुकानं किंवा त्यांचा रोजगार एक दिवसासाठी बाजूला ठेवून या मोर्चामध्ये यायला पाहिजे अशा प्रकारच्या एक आव्हान या ठाकरे गटाकडून या धारावीकरांना सुद्धा करण्यात येते आणि त्यासंदर्भात सर्व रणनीती या बैठकीमध्ये ठरते. बरा, निश्चितच. स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.